देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. त्यातच पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्यानं खळबळ उडाली आहे. नुकताच पनवेल शहरातील ओला चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असता त्याच्या घरातील 10 जणांची टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर 6 सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित 2 रिपोर्ट येणं बाकी आहे. तसेच तळजा परिसरातील घोट गावातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती 23 मार्च रोजी स्वादुपिंडाच्या आजाराच्या उपचारासाठी सायन हॉस्पिटल येथे दाखल झाला असून त्याचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्याच्या संपर्कातील आई वडिलांची टेस्ट करण्यात आली असून रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे नव्यानं सापडलेल्या या 3 रुग्णांमुळे पनवेल महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या 26 वर पोहोचली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आज 3 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. या 3 पैकी 1 रुग्ण घोटगाव येथील आहेत. हे गावातही राहत नाहीत आणि पनवेलमध्ये राहत नाहीत, त्यामुळं त्यांच्या संसर्गाबाबत कुणालाही भीती बाळगण्याचं कारण नाही. घोटगाव येथील व्यक्ती 23 मार्चपासून स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रस्त असल्यामुळे मुंबईला ते एका दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांची कोविड पॉझिटिव्ह टेस्ट आली हे आम्हाला काल त्या हॉस्पिटलमधून कळलेलं आहे. त्याचबरोबर काल एक ओला ड्रायव्हर, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या ओला ड्रायव्हरच्या कुटुंबियांची टेस्ट करण्यात आली. 10 कुटुंबियांपैकी 2 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, 6 जणांची निगेटिव्ह आली आहे, तर 2 जणांची टेस्ट रिपोर्ट प्राप्त व्हायची आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.